नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ मी बनवतोय तो या कोरोनाच्या काळामध्ये, कारण ई लर्निंगचं महत्त्व न भूतो न भविष्यती वाढलंय. शिक्षकांना वेळ कमी पडतो आहे, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर ई लर्निंग कंटेंट बनवायचं आहे. आणि हा व्हिडिओ आता मी सुरू केला आहे तो पॉवर पॉईंटमध्ये, कारण पॉवर पॉईंटमध्ये मी काही स्लाइड्स बनवल्या आहेत आणि वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपण यात वापरणार आहोत. नावच या व्हिडिओचं मी दिलं आहे, चुटकी सरशी बनवा ई लर्निंग कंटेंट. खूप वेगात ई लर्निंग कंटेंट बनवता येतं. समजा 100 पानांचं जरी पुस्तक असेल, तर ते 100 पानांचं पुस्तक खूप थोड्या वेळामध्ये तुम्हाला पॉवर पॉईंटमध्ये उतरवता येतं, जरी तुम्ही कम्प्युटरमध्ये अगदी नवशिके असाल तरी. तर हा शो सुरू करतो आहे काही गोष्टी पाहण्यासाठी, ज्यामध्ये आता या स्लाईडमध्ये सांगतो हा व्हिडिओ कसा वापरायचा. हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे, खूप मोठा असणार आहे. मॉड्यूलमध्ये मी हा व्हिडिओ ब्रेक करत नाही आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ थोडा पॉज करून वगैरे स्वतः करत असताना बघा. हा व्हिडिओ कसा वापरायचा, तर व्हिडिओ चालू असताना सांगितलेली कृती करून पाहावी लागणार आहे. व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा, कृती करा आणि पुन्हा व्हिडिओ सुरू करा. जोपर्यंत कृती पूर्ण समजत नाही व अंगवळणी पडत नाही, तोपर्यंत हे करायचं आहे. आता वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकट्स कोणते आहेत ते आपण पाहूयात. ज्यामध्ये कॉपी करणे, यामध्ये तुम्हाला लागणार आहे Ctrl+C, हा कीबोर्ड शॉर्टकट आहे. कीबोर्ड शॉर्टकटची तुम्ही तयारी खूप केलीत की तुम्हाला माऊस हलवायला वेळ लागणार नाही, आयकॉन शोधायला वेळ लागणार नाही आणि तुमचं काम खूप लवकर होणार आहे. म्हणजे कॉपी करण्यासाठी Ctrl+C हे लक्षातच ठेवा. विंडोजमध्ये सगळीकडे हे वर्क होतं, बाकीच्या सॉफ्टवेअर्समध्ये सध्या हे वर्क होतं. पेस्ट करण्यासाठी Ctrl+V. सगळं सिलेक्ट करायचं असेल, पूर्ण मटेरियल आहे ते एका फाईलमध्ये असणारं सगळं सगळं मटेरियल सिलेक्ट करायचं आहे, तर Ctrl+Shift+A. ए म्हणजे ऑल. ए हा तुम्हाला वापरायचा, तो कॅपिटल ए वापरायचा आहे, म्हणून Ctrl+Shift+A करायचं आहे. त्यानंतर पेज सिलेक्ट करायचं असेल, बऱ्याच वेळेस आपल्याला पूर्ण पुस्तक सिलेक्ट करण्याची गरज पडत नाही, फक्त पेज सिलेक्ट करायचं असेल तर पेजच्या सुरुवातीपासून करायचं असेल तर Shift+Page Down. पेज डाऊनचा PGDN हा तुमच्या कीबोर्डवर तुम्हाला शोधावा लागेल, वरच्या बाजूला असतो बऱ्याच वेळेस. वरची टॉप मोस्ट लाईन जी आहे कीबोर्डची, ती तिच्यामध्ये पेज अप आणि पेज डाऊन हे दोन असतात, तर तुम्ही पेज डाऊन वापरू शकता किंवा जर पेजच्या खालून सुरुवात करत आहात तर शिफ्ट दाबायचं आणि पेज अप बटन दाबायचं, पूर्ण पेज सिलेक्ट होतं. त्यानंतर रिप्लेस करायचं असेल, एखादं कंटेंट रिप्लेस करायचं असेल तर Ctrl+H. हे कसं वापरायचं तेही आपण पाहणार आहोत वेगात. Ctrl+Shift+C तुम्हाला वापरायचं आहे फॉर्मॅट कॉपी करण्यासाठी. काही वेळेस खूप कॉम्प्लिकेटेड फॉर्मॅट आपण बनवलेले असतात. हा फॉर्मॅट आपल्याला दुसऱ्या ठिकाणी द्यायचा असतो, म्हणजे स्लाईडच्या वरच्या टायटलला जो फॉर्मॅट दिला हा प्रत्येक स्लाईडच्या फॉर्मॅटला द्यायचा आहे. तिथे Ctrl+Shift+C तुम्हाला वापरावं लागणार आहे फॉर्मॅट कॉपी करणे. फॉर्मॅट पेस्ट करण्याला Ctrl+Shift+V. हे कॉपी पेस्ट सारखंच आहे, फक्त शिफ्टमध्ये ॲड केलं जाते जेणेकरून फॉर्मॅट नोटिफाय व्हावा म्हणून. पॅरेग्राफचा सिम्बॉल आहे माउंट आणि पी. हा माउंट Shift+6 दाबला की तुम्हाला माउंट मिळणार आहे. शिफ्ट आणि शिफ्ट आणि सिक्स दाबला की तुम्हाला माउंट सिम्बॉल मिळणार आहे. त्यानंतर टॅबला Shift+6 दाबायचा आणि टी दाबायचा. शिफ्ट दाबून धरायचा, सिक्स दाबायचा आणि टी दाबायचा, तो टॅब तुम्हाला मिळणार आहे. हे दोन्ही शॉर्टकट्स वर्डमध्ये वर्क होतात. आता आपल्याला लागणारे सॉफ्टवेअर जी आहेत ती पहिल्यांदा पाहून घ्यात. आपण काम करणार आहोत ते याला ॲडोब रीडरला, त्यानंतर नोटपॅडमध्ये. ॲडोब रीडरचं काम झाल्यानंतर आपण नोटपॅडला शिफ्ट होणार आहोत, वर्डमध्ये शिफ्ट होणार आहोत नोटपॅडनंतर, आणि मग पेंटमध्ये जर आपल्याला काही गरज असेल तर पेंटमध्ये आकृत्या वगैरे बनवणे कामं करणार आहोत, आणि त्यानंतर पॉवर पॉईंटमध्ये काम करणार आहोत. तर आता मी इथून पुढे जातो ते वर्डमध्ये. वर्डमध्ये आपण थोडंसं मटेरियल टाईप करून घेऊयात जेणेकरून आपल्याला कॉपी पेस्ट करायचं लक्षात येऊन जाईल. हे वर्ड आहे. वर्डमध्ये कॉपी करण्यासाठी मी पहिल्यांदा PDF पेजला जातो आहे. PDF पेजला गेल्यानंतर सोर्सेस ऑफ हिस्ट्री हा मी चॅप्टर ओपन करून घेतलेला आहे. हे पूर्ण बुक आहे हिस्ट्रीचं बुक, जे ई बालभारतीवरून डाउनलोड करून घेतलं आहे. ई बालभारती वेबसाईटला तुम्ही गेलात, ब्राउझर आहे ई बालभारती बुक्स डाउनलोड PDF. इथे तुम्ही गेल्यानंतर ई लायब्ररीला तुम्ही क्लिक करणार आहात. ई लायब्ररीला क्लिक केल्यानंतर तुमच्या नेट स्पीडनुसार ते ओपन होईल. नेट स्पीडनुसार ओपन झाल्यानंतर तिथून तुम्ही तिथे PDF बुक्स डाउनलोड करण्यासाठीची PDF लायब्ररी म्हणून किंवा डाउनलोड PDF बुक्स असा एक टॅब येतो, तो टॅबला क्लिक केलं की तुम्हाला बुक डाउनलोड करता येणार आहे. ई
आणि ई बालभारतीवर सध्या खूप लोड आहे, कारण बरेच लोक पुस्तकं सतत डाउनलोड करत आहेत, त्यामुळे ती वेबसाईट सहजासहजी ओपन होत नाही. नेट स्पीडही काही वेळेस कमी पडतो त्यामुळे ती वेबसाईट ओपन होत नाही. परंतु मी हे पुस्तक तिथूनच डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि हे पुस्तक डाउनलोड करून घेतल्यानंतर आता हे पूर्ण पुस्तक आहे. या पुस्तकाचे सगळे पार्ट्स अगोदर तुम्हाला स्टडी करून घ्यावे लागतील. स्टडी करून घेतल्यानंतर आपल्याला लर्निंग जे ऑब्जेक्टिव्ज आहेत, गोल्स आहेत, हे गोल्स पहिल्यांदा कॉम्पिटन्सी स्टेटमेंट जे आहेत की जेणेकरून मुलांना हा एक चॅप्टर स्टडी केल्यानंतर त्यातून काय काय शिकायला हवं, त्यांनी काय काय स्किल्स त्यांच्यामध्ये यायला हवेत, त्या स्किल्सचे लेख लिस्ट दिलेली असते, ते आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर पुस्तकाच्या इतर पार्ट्सपैकी तुम्ही जर कंटेंट्सला जाणार असाल तर कंटेंट्स काही वेळेस लागू शकतं, परंतु आपल्याला सोर्सेस ऑफ हिस्ट्री हा जो पहिला चॅप्टर आहे हा चॅप्टर आपण डेमो म्हणून वापरणार आहोत. आता सिलेक्ट करण्यासाठी पूर्ण पीडीएफ बुक सिलेक्ट करायचं असेल तर कंट्रोल शिफ्ट ए, पूर्ण बुक ओपन होते, पूर्ण बुक सिलेक्ट होणार आहे आणि तो तुम्हाला हे दिसतो आहे त्याच्यामध्ये. पूर्ण बुक सिलेक्ट झालेला आहे. कंट्रोल शिफ्ट ऐवजी कंट्रोल ए जरी वापरला तरी काम होणार आहे. कंट्रोल ए जास्त सोपा पडेल वापरण्यासाठी. कंट्रोल ए वापरणार, पूर्ण बुक सिलेक्ट झालं आणि मग कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी याचा वापर करा. इथे कॉपीचे बटन आहेत, एडिटमध्ये तुम्ही गेलात तर सिलेक्ट आणि कॉपीची बटन्स तुम्हाला सापडतात, परंतु ती बटन्स वापरायला तुम्हाला माऊस हलवावं लागतो, वेळ जातो, त्यामुळे शॉर्टकट वापरणं गरजेचं आहे. इथे कॉपीइंग होतच आहे, आता थोडासा मशीनचा स्पीड कमी केल्यामुळे कमी असल्यामुळे कॉपीइंग होत राहते आणि ते कॉपीइंग झाल्यानंतर हे मटेरियल जे आहे ते आपण वर्डमध्ये आणून पेस्ट करू शकतो सहजासहजी. आणि अजून ते मटेरियल कॉपी न झाल्यामुळे पेस्ट होत नाही आहे. कॉपी झालं आहे मटेरियल, कॉपी झाल्यामुळे आता ते पेस्ट होऊ शकते. पेस्ट होण्यासाठी वेळ लागेल कारण खूप मटेरियल आहे. आणि वर्डमध्ये पेस्ट केल्यानंतर आता तुम्ही पाहतात की त्याचे कलर्स वगैरे सगळे जसेच्या तसे आले आहेत. आणि बऱ्याच वेळेस टेबल्स असतील, टेबल जसेच्या तसे येतात, कलर जसेच्या तसे येतात, सगळा फॉर्मॅट कॉपी होतो. हा फॉर्मॅट जर आपल्याला काढून टाकायचा असेल तर वर्ड ऐवजी नोटपॅडला जा. आपण मगाशी आपल्या स्लाइड्समध्ये पाहिल्याप्रमाणे आपण पीडीएफ नंतर आपण डायरेक्टली नोटपॅडला येतो आहोत. नोटपॅडमध्ये आल्यानंतर तेच मटेरियल आपण कॉपी करून घेतो आहोत. कंट्रोल व्ही कॉपी करण्यासाठी, पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही. आपण अगोदर कॉपी करून घेतलं, आता पेस्ट करून घेतलं. मटेरियल पेस्ट झाल्यानंतर ह्या मटेरियल आपण पुन्हा सिलेक्ट करू शकतो कंट्रोल ए दाबून. मटेरियल पुन्हा एकदा सिलेक्ट झालं आहे. आणि पुढचा आपल्याला जो शॉर्टकट बघायचा आहे तो शॉर्टकट एकदा लिस्ट पाहून घेऊयात आपण. आपल्याला शॉर्टकट कोणते शिकायचे होते ते कंट्रोल व्ही आपण पाहिला. सर्व सिलेक्ट करणे हा शिफ्ट त्यामध्ये नको आहे. कंट्रोल ए ने काम होत आहे, कंट्रोल ए दाबून धरायचं आहे. पेज सिलेक्ट करणे आपण पाहून घेऊयात. हे पेज आहे, हे सिलेक्शन मी काढून टाकलं क्लिक करून आणि पुन्हा इथे पे हे केलं आहे आणि कंट्रोल किंवा पेज डाऊन केलं, शिफ्ट दाबून धरायचं आणि पेज डाऊन करायचं. ते पेज सिलेक्ट झालं. पुन्हा आणखी काही सिलेक्ट करायचं असते तर पुन्हा शिफ्ट दाबून धरायचं आणि पेज डाऊन दाबायचं. पुन्हा ते सिलेक्ट होत आहे. आता परत एकदा आपण तिथे जाऊयात आपल्या चॅप्टरला. हा चॅप्टर आणि शिफ्ट पेज डाऊन, खालपर्यंत सिलेक्ट झालं, पुन्हा शिफ्ट पेज डाऊन, पुन्हा खालच्या याच्यापर्यंत सिलेक्ट होत आहे. आणि हे सिलेक्ट झालेलं मटेरियल तुम्ही कॉपी केलं की कॉपी करून तुम्ही पेस्ट करू शकताय. दुसरा प्रकार आहे सिलेक्ट करण्यासाठी, तुम्ही तुमच्या कम्प्युटरची किंवा माऊसची किंवा तुमच्या टचपॅडची लेफ्ट की दाबून धरा आणि ड्रॅग करायला सुरुवात करा. मटेरियल सिलेक्ट होईल आणि शेवटपर्यंत ड्रॅग करत जा, मटेरियल सिलेक्ट होऊन जाईल. आता हा चॅप्टर आपला पूर्ण सिलेक्ट झालेला आहे. हा चॅप्टर आपण नोटपॅडला घेणार आहोत. कंट्रोल सी ने नोटपॅडला घेऊन टाकायचा. कंट्रोल ए आधीचं मटेरियल डिलीट करून टाकलं आहे, डिलीट बटन दाबून, आणि कंट्रोल व्ही केलं, मटेरियल आपल्या चॅप्टरचं पेस्ट झालं आहे. आता पुढचा शॉर्टकट आपल्याला जो शिकायचा आहे तो आहे रिप्लेस करणे. आता वर्डमध्ये आपण नॉर्मली रिप्लेस करतो. हे वर्ड आहे, वर्डमध्ये कंट्रोल एच केलेलं आहे. आपण कंट्रोल एच केल्यानंतर हा फुलस्टॉप आहे, मला फुलस्टॉप रिप्लेस करायचा आहे पॅरेग्राफने. मग इथे पर पुन्हा फुलस्टॉप दिला, प्रत्येक लाईनच्या शेवटी मला फुलस्टॉप हवाच आहे. पॅरेग्राफचा तो सिम्बॉल दिला आहे. शिफ्ट आणि सिक्स दाबून हा माउंट मिळवला, स्मॉल पी, आणि रिप्लेस ऑल म्हटलं. रिप्लेस ऑल म्हटल्यानंतर या फाईलमध्ये असणारे सगळे फुलस्टॉप हे लाईन ब्रेकने सेपरेट झालेले आहेत. सगळे फुलस्टॉप लाईन ब्रेकने सेपरेट होत गेलेले आहेत.
आता मला फक्त पॅरेग्राफ जर रिप्लेस करायचा असेल तर शिफ्ट सिक्स पॅरेग्राफ पी हा पॅरेग्राफचा शॉर्टकट आहे, डिलीट आणि इथे स्पेस देतो रिप्लेसमध्ये स्पेस. आता प्रत्येक पॅरेग्राफच्या ऐवजी इथे स्पेस येणार आहे रिप्लेस ऑल. आणि संपूर्ण पुस्तक जे आहे, जे आपण मगाशी पुस्तक कॉपी करून घेतलं होतं वर्डमध्ये, हे पुस्तक सगळंच्या सगळं एक पॅरेग्राफ बनणार आहे. वेळ लागतोय कारण पुस्तक थोडं मोठं आहे आणि या लॅपटॉपची मेमरी 4 GB असल्यामुळे थोडासा वेळ लागेल, परंतु तेवढी वाट आपण पाहू शकतो. खूप थोडी शिक्षक मंडळी असतील ज्यांच्याकडे 8 GB रॅम असणारे किंवा त्याच्यापेक्षा जास्त GB रॅम असणारे कम्प्युटर उपलब्ध आहेत, परंतु 4 GB रॅमचा कम्प्युटर तुम्हाला सफिशियंट ठरणार आहे हे सगळं प्रोसेस पार पाडण्यासाठीचा. अजून होतेच आहे प्रोसिजर पूर्ण. खूप मोठं पुस्तक सिलेक्ट केल्यामुळे हे झालं आहे, 10,421 रिप्लेसमेंट करायच्या होत्या म्हणून एवढा वेळ लागलेला आहे त्याला, परंतु रिप्लेसमेंट पूर्ण झालेले आहेत. आता आपला पूर्ण बुकचा बुक आपल्याला एका पॅरेग्राफमध्ये आलेला आहे. आता हे बुक एका पॅरेग्राफमध्ये आल्यानंतर दुसरा शॉर्टकट आपण तोपर्यंत पाहून घ्या ज्याच्यामध्ये आहे टॅब, जो आहे आपला टॅब पाहून घ्यायचा आहे टॅबचा सिम्बॉल. कधी कधी आपल्याला टॅबसुद्धा ऑपरेट करावा लागतो. वर्ड ओपन करून घेऊयात. वर्डमध्ये नवीन ओपन झालं आहे, ओके जुनी फाईल. या वर्डमध्ये कंट्रोल एच मध्ये शिफ्ट 6 आणि स्मॉल टी, आणि हा टॅबही आपण रिप्लेस करतो आहोत स्पेस वापरून. रिप्लेस ऑर जर टॅब असेल तर तो रिप्लेस होईल, टॅब नसल्यामुळे तो रिप्लेस झालेला नाही. टॅब जर असता तर रिप्लेस झाला असता. इथे मी एक टॅब देतो, क्लिक आणि टॅब दिला. टॅब दिल्यानंतर आता रिप्लेसमध्ये येतो. हे आपलं फाइंड व्हॉट दिलेलंच आहे आणि रिप्लेस विथमध्ये स्पेस आहे. रिप्लेस ऑल केलं तर हा टॅब रिप्लेस झालेला आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे, इथे टॅब दिला होता तो रिप्लेस झाला. आता आपल्याला पुढचा शॉर्टकट बघायचा आहे, फॉर्मॅट कॉपी करणे आणि फॉर्मॅट पेस्ट करणे. तर पुन्हा वर्डला जाऊयात आपण आणि या वर्ड फाईलमध्ये फाइंड अँड रिप्लेस बॉक्स घालवला मी. हा कंटेंटचा जो फॉर्मॅट आहे रेड कलर आहे आणि फॉन्ट साईज मोठी आहे त्याची, 20 फॉन्ट साईज आहे. तर कंट्रोल शिफ्ट सी केला मी. कंट्रोल शिफ्ट सी केल्यानंतर कंटेंट कॉपी फॉर्मॅट कॉपी झाला. किंवा इथे फॉर्मॅट पेंटर आहे हे सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता आणि इथे तुम्हाला शॉर्टकट दिसतो आहे. इथे जर कर्सर नेलात तर फॉर्मॅट पेंटर आणि त्याखाली त्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस सी. मग इथे आल्यानंतर आपण कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस सी कॉपी करून घेतला, कंट्रोल शिफ्ट सी कॉपी झाला. आणि हे जे हिस्ट्री वर्ड आहे इथला, हा हिस्ट्री वर्ड फक्त सिलेक्ट करून आपल्याला कंट्रोल शिफ्ट व्ही करायचा आहे. आपला फॉर्मॅट पेस्ट होऊन जाईल, कंट्रोल शिफ्ट व्ही. ठीक आहे, फॉर्मॅट पेस्ट झाला. कंटेंटचा जो फॉर्मॅट आहे तोच इथे आलेला आहे आता. हा इंडियाचा जो आहे याचाही फॉर्मॅट जर आपल्याला हाच हवा असेल तर कंट्रोल शिफ्ट व्ही, तोही फॉर्मॅट तसा आला कंटेंटसारखाच. ओके, आता आपण आपल्याला गरजेचे असणारे बरेचसे शॉर्टकट पाहून घेतले आहेत. या शॉर्टकटची प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागणार आहे. या शॉर्टकटची प्रॅक्टिस करून घ्या अगोदर. एकदा शॉर्टकटची प्रॅक्टिस झाली की तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे. आता मी कंट्रोल ए करतो, कंट्रोल ए करून त्याला डिलीट करून टाकतो म्हणजे वर्ड क्लिअर झालेलं आहे आपलं. आता नोटपॅडला येतो. नोटपॅडमध्ये हा चॅप्टर आपण सिलेक्ट करून घेतलेला होता एक चॅप्टर, पुन्हा एकदा तो चॅप्टर मी डिलीट करून टाकतो. तो डिलीट करून टाकला आहे. आपण पुन्हा एकदा आपल्या पेजला येऊयात. सिलेक्शन काढून टाकले आणि आपण आपलं चॅप्टर सिलेक्ट करून घेऊयात. इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, इथून सिलेक्ट करायचं आहे. इथून सिलेक्ट केल्यानंतर शिफ्ट पेज डाऊन करत मी तो चॅप्टर माझा सिलेक्ट करून घेणार आहे. तीन पेजेस, चार पेजेस सिलेक्ट झाले, चॅप्टर पूर्ण सिलेक्ट झालेला आहे आणि तो आपण नोटपॅडमध्ये पेस्ट करणार आहोत. कारण आपल्याला त्याला काहीही फॉर्मॅटिंग नको आहे, आपल्याला आपलं फॉर्मॅटिंग टाकायचं आहे. आता नोटपॅडमध्ये आल्यानंतर याचं फॉर्मॅटिंग निघून गेलेलं आहे, कुठेही तुम्हाला कलर दिसणार नाही, फॉन्ट साईजमध्ये डिफरन्स दिसणार नाही, काहीही नाही. कंट्रोल ए करून घेतल्यानंतर पूर्ण सगळं सिलेक्ट झालं नोटपॅडमधलं कंटेंट. कंट्रोल सी करून घेतलं, ते कॉपी झालं. कॉपी झाल्यानंतर आपण ते वर्डला आणल्यानंतर क्लिक करून ते वर्डमध्ये पेस्ट करून घेतलेलं आहे. वर्डमध्ये पेस्ट करून घेतल्यानंतर आपण कंट्रोल ए करून घेतलं. कंट्रोल ए केल्यानंतर रिप्लेस करायचं आहे कंट्रोल एच करून. आपल्याला सगळे पॅरेग्राफ रिप्लेस मारायचे आहेत, सगळे पॅरेग्राफ स्पेसने रिप्लेस मारायचे आहेत. इथे तुम्हाला दिसत आहे की अर्धाच पेजभर ती लाईन आहे, अर्धाच पेजभर लाईन आहे. तर ही लाईन पूर्ण पेजभर पसरायला हवी आहे, कारण इथे मध्ये मध्ये पेज ब्रेक्स लाईन ब्रेक्स आहेत. हे लाईन ब्रेक जर पाहिजे असतील तर तुम्ही या सिम्बॉलला क्लिक करू शकता.
तुमची जी होम मेनू आहे, या होम मेनूमध्ये हा सिम्बॉल आहे पॅरेग्राफमध्ये, तुम्ही क्लिक केलं की प्रत्येक लाईन नंतर अर्धीच लाईन ब्रेक झाली आहे पॅरेग्राफ ब्रेक आहे, अर्धीच लाईन ब्रेक झाली पॅरेग्राफ ब्रेक आहे. तर हा पॅरेग्राफ ब्रेक काढून टाकण्यासाठी तुम्ही शिफ्ट 6 दाबून घ्या, स्मॉल पी दाबा, फाइंड ओ रिप्लेस विथमध्ये स्पेस दाबून द्या, रिप्लेस विथला क्लिक करून आणि रिप्लेस ऑल म्हणा. रिप्लेस ऑल म्हटल्यानंतर सुरुवातीला 8 रिप्लेसमेंट्स मेल आहेत, तो केल्या आहेत आपण. तो म्हणतो बाकीच्या करायच्या का, मी क्लिक केलं बाकीच्या रिप्लेसमेंट्स करण्यासाठी, त्याने 297 रिप्लेसमेंट्स केल्या आहेत. आता 297 रिप्लेसमेंट्स केल्यानंतर हा बॉक्स मी अगोदर बंद करून टाकतो आणि इथे बघा कुठेही तुम्हाला तो पॅरेग्राफ ब्रेक दिसणार नाही. हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉलमध्ये कुठेही दिसणार नाही. आता पूर्ण चॅप्टरच्या चॅप्टर एक पॅरेग्राफ म्हणून मला मिळाला आहे. आता हा चॅप्टर एक पॅरेग्राफ मिळाला, मी पुन्हा कंट्रोल ए करतो आहे. आता प्रत्येक फुलस्टॉप नंतर मला लाईन ब्रेक द्यायचा आहे. प्रत्येक लाईन जी आहे, प्रत्येक एक सेंटेन्स जे आहे, हे सेंटेन्स मला वेगळं करायचं आहे आणि प्रत्येक सेंटेन्सचा एंड होतो आहे फुलस्टॉपमध्ये. फुलस्टॉपमध्ये एंड होतो आहे म्हणून मी रिप्लेस करणार आहे फुलस्टॉप, आणि फुलस्टॉपला रिप्लेस करणार आहे फुलस्टॉप आणि पॅरेग्राफ. तो फुलस्टॉप मला हवाच आहे, सेंटेन्सच्या शेवटी फुलस्टॉप हवाच आहे, म्हणून मी त्याला रिप्लेस करण्यासाठी रिप्लेस बॉक्समध्ये फुलस्टॉप दिला आहे, शिफ्ट 6 दाबले आणि पॅरेग्राफचा सिम्बॉल आहे. म्हणजे फक्त फुलस्टॉप रिप्लेस होणार आहे आता फुलस्टॉप आणि पॅरेग्राफने. पुन्हा क्लिक करतो रिप्लेस ऑल. आता तुम्ही बघत असाल की बाकीच्या रिप्लेसमेंट्स करून घेतल्यानंतर 107 रिप्लेसमेंट झाले आहेत. 107 रिप्लेसमेंटने आपल्याला 114 लाईन्स टोटल मिळालेल्या आहेत. हे तुम्ही पाहत असाल इथे की प्रत्येक लाईनच्या शेवटी पॅरेग्राफ ब्रेक आलेला आहे. म्हणजे हा पूर्ण आपण चॅप्टर हा एक पॅरेग्राफ म्हणून आपल्याला मिळालेला आहे, इथे आपलं काम झालेलं आहे. तर परत एकदा उजळणी करूयात. आपण काय केलं, आपण अगोदर पीडीएफला गेलो. पीडीएफला गेल्यानंतर पूर्ण आपला एक चॅप्टर सिलेक्ट करून घेतला, कंट्रोल सी दाबून तो चॅप्टर कॉपी करून घेतला आणि नोटपॅडमध्ये येऊन तो चॅप्टर कंट्रोल व्ही दाबून पेस्ट करून घेतला. चॅप्टर पेस्ट झाल्यानंतर हा चॅप्टर आपण पेस्ट केला फॉर्मॅटिंग घालवण्यासाठी, परत कंट्रोल ए दाबून तो कॉपी, कंट्रोल ए आणि कंट्रोल सी दाबून कॉपी केला आणि तो वर्डला पेस्ट केला. वर्डला पेस्ट केल्यानंतर आपण वर्डला पेस्ट केल्यानंतर त्याचं अगोदर सगळे पॅरेग्राफ ब्रेक काढून टाकले, लाईन ब्रेक काढून टाकले, खूप सारे जे होते ते काढून टाकल्यानंतर मग आपण एक पॅरेग्राफ आपल्याला पूर्ण मिळाला काढून टाकल्यानंतर, आणि मिळाल्यानंतर फुलस्टॉपला आपण पॅरेग्राफ ब्रेक दिलेला आहे. ठीक आहे, कंट्रोल सी, कंट्रोल एच आणि फाइंड रिप्लेस करून, कंट्रोल ऑल करून, रिप्लेस ऑल करून आपण सगळे लाईन ब्रेक्स मिळवलेले आहेत प्रत्येक फुलस्टॉपला. आता हे कंटेंट जे आहे, हे कंटेंट आता पॉवरपॉईंटमध्ये नेण्यासाठी रेडी झाले. पॉवरपॉईंटमध्ये नेण्यासाठी रेडी झाल्यानंतर आपण हे कंटेंट कंट्रोल ए करून घेऊयात, कंट्रोल सी करून घेऊयात. पूर्णच्या पूर्ण कंटेंट आपलं कॉपी झालेलं आहे. हे कॉपी झाल्यानंतर आपण पॉवरपॉईंटला येतो आहे. पॉवरपॉईंटला आल्यानंतर आता मी इथे नवीन फाईल ओपन करून घेणार आहे. फाईल मेनूमध्ये जाऊन न्यू करून घेतल्यानंतर हे ब्लँक प्रेझेंटेशन मी घेतो आहे सध्या. ब्लँक प्रेझेंटेशन घेतल्यानंतर आपण जातो आहोत ते व्ह्यूला, कारण मी अगोदर माझी स्लाईडची डिझाईन ठरवून घेतो आहे, मास्टर स्लाईडची डिझाईन ठरवून घेतो आहे, जेणेकरून मला प्रत्येक स्लाईडला डिझाईन द्यावी लागणार नाही, फॉर्मॅट करावं लागणार नाही. म्हणून व्ह्यूला यायचं मेनूमध्ये, व्ह्यू मेनूमधून स्लाईड मास्टर सिलेक्ट केला आहे. स्लाईड मास्टर सिलेक्ट केल्यानंतर मी बॅकग्राऊंड अगोदर फॉर्मॅट करून घेतो आणि इथे तुम्हाला बॅकग्राऊंड स्टाईल्स दिलेला आहेत, यातली एखादी स्टाईल तुम्ही घेऊ शकता. नॉर्मली मी डार्क स्लाईड घेतो किंवा ग्रॅडियंट स्लाईड, आता या ठिकाणी आपण डार्क स्लाईड घेऊयात, ती वापरणं सोपी पडतं. डार्क स्लाईड इंटरेस्टिंगसुद्धा तयार होते आणि इंटरेस्टिंग स्लाईड तयार केल्यानंतर इथे तुम्ही लेफ्ट साईडला पाहिलं की तुम्हाला स्लाईड मास्टरचे वेगवेगळ्या स्लाईड्स लेआउट दिसतात. तर मेन लेआउट घ्यायचा पहिला लेआउट, हा सगळ्या स्लाईडचा लेआउट आहे. सगळ्या स्लाईडचा लेआउट पुन्हा एकदा त्याला क्लिक करा स्लाईडमध्ये नेऊन. स्लाईडमध्ये क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड स्टाईल्स घ्या. बॅकग्राऊंड स्टाईलमधून तुम्हाला हवे असलेले स्टाईल सिलेक्ट करा. आता इथे तुम्ही टेक्स्टलाही फॉर्मॅट करू शकता. नॉर्मली टेक्स्ट उठून दिसावं म्हणून मी टेक्स्ट अगोदर सिलेक्ट करून घेतो. टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी मी माऊसचं लेफ्ट बटन दाबले किंवा तुमच्या कीपॅडचं लेफ्ट बटन, टचपॅडचं लेफ्ट बटन दाबले आणि ड्रॅग केलेलं आहे. ड्रॅग करून म्हणजे बटन दाबूनच धरायचं आणि वर टचपॅडवर तो ओढत राहायचं जिथपर्यंत तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तिथपर्यंत. तो सिलेक्ट केला आणि सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅटमध्ये जाऊन इथे तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅटिंग दिसतंय, वर्ड आर्ट स्टाईल्स, टेक्स्ट फिल, इथे तुम्ही कलर देऊ शकता. हा मी येलो कलर देतो, येलो कलर चांगला दिसतो आहे. टेक्स्ट इफेक्टमध्ये जाऊन त्याला ग्लो देतो. ग्लोमध्ये आता डार्क बॅकग्राऊंड असल्यामुळे लाईट ग्लो द्या त्याला दिलेला जास्त चांगला पडेल. टेक्स्ट इफेक्ट्समधून शॅडो जरी देऊन घेतली तरी ती शॅडोने तुमचं
टेक्स्ट उठून दिसायला मदत होईल. तोच प्रकार तुम्ही खाली करू शकता, थोडंसं कलर डिफरन्स देऊन घ्या. तर इथे रेड कलर चांगला नाही दिसणार आहे, त्याच्यामुळे हा दुसरा कलर देतो. टेक्स्ट इफेक्ट्समध्ये ग्लो देऊन घेतला आहे, ग्लो दिला आहे आणि शॅडो देऊन घेतली. तुम्ही याच्यामध्ये थोडेसे एक्सपेरिमेंट करून तुमची स्टाईल ठरवू शकता. आता हे स्लाइड मास्टर माझं तयार झालेलं आहे. बॅकग्राऊंड इमेज वगैरे काही दिलेली नाही आहे. बॅकग्राऊंड इमेज तुम्ही देऊ शकता. त्यासाठी बॅकग्राऊंड इमेजसाठी तुम्ही बॅकग्राऊंड स्टाईल्सला गेलात की फॉर्मॅट बॅकग्राऊंड करायचा आहे या पूर्ण बॅकग्राऊंडचे पिक्चर और टेक्स्चर फील तुम्ही देऊ शकता. नॉर्मली मी डार्क जे असेल ते जास्त प्रिफर करतो आणि ॲप्लाय टू ऑल म्हटलं की सगळ्या स्लाइड्सला हे बॅकग्राऊंड निघून जाते. आता या प्रकारे आपण स्लाइड फॉर्मॅट आपला करून घेतला आहे. स्लाइड फॉर्मॅट करून घेतल्यानंतर क्लोज मास्टर व्ह्यू करून घेतला आपण. क्लोज मास्टर व्ह्यू केल्यानंतर इथे तुम्हाला दोन व्ह्यूज दिसत आहेत, एक स्लाइड व्ह्यू आहे आणि एक आउटलाईन व्ह्यू आहे. आपण सुरुवातीचं काम हे आउटलाईन व्ह्यूला करणार आहोत. आउटलाईन व्ह्यू, आउटलाईनमध्ये आपण इथे नोटपॅडवरून मटेरियल कॉपी करून घेतलेलं आहे. तुमच्या टास्क बारवर तुम्हाला चारही सॉफ्टवेअर्स ओपन दिसते. पाचही सॉफ्टवेअर जे आपण वापरणार आहोत ते ओपन दिसतील. तर नोटपॅडला क्लिक केलं की नोटपॅड ओपन होईल. नोटपॅड ओपन झाल्यानंतर कंट्रोल सी करायचे म्हणजे आपलं मटेरियल कॉपी झालं. पुन्हा स्लाइड्सकडे यायचं. स्लाइडकडे आल्यानंतर आउटलाईन व्ह्यूमध्ये पहिल्या स्लाइडला कर्सर पेस्ट करून घ्यायचं आहे. आता कर्सर पेस्ट झाल्यानंतर कंट्रोल व्ही करायचं आहे, जेणेकरून त्या स्लाइडमध्ये ते सगळं मटेरियल आपण पेस्ट करून घेतलेलं आहे आणि हे मटेरियल आपलं पहिल्या स्लाइडमध्ये पेस्ट झालं आहे. एकच स्लाइड आहे सध्या आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आणि या स्लाइडमध्ये सगळं मटेरियल पेस्ट झालेलं आहे. ठीक आहे, त्या स्लाइडमध्ये ते भरत नाही आहे, त्याच्यामुळे ते बसत नाही आहे, त्याच्यामुळे ते इकडे तिकडे फ्लो होत आहे. आता मी नवीन नवीन स्लाइड्स बनवायला सुरुवात करील. आता इथे सोर्सेस ऑफ हिस्ट्री हे माझ्या चॅप्टरचं नाव आहे, त्याच्यामुळे ते मी नवीन स्लाइडला ठेवील. दुसऱ्या ठिकाणी जिथून मला नवीन स्लाइड बनवायची आहे तिथे कर्सर नेला आणि एंटर दाबले, नवीन स्लाइड तयार झालेली आहे. आता ही लाईन संपल्यानंतर, पहिली लाईन संपल्यानंतर हिस्ट्री गिव्ज अस क्रोनॉलॉजिकल सायंटिफिक, इथे मी एक नवीन ब्रेक देणार आहे. इन दिस लेसन वी आर गोइंग टू स्टडी, इथे एक ब्रेक देणार आहे. तुम्ही खूप काळापासून हा चॅप्टर शिकवत असाल त्याच्यामुळे चॅप्टरचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल. कुठे कुठे तो ब्रेक करायचा चॅप्टर ते तुम्हाला माहिती, स्लाइड ब्रेक करायची ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. हिस्ट्री गिव्ज अस क्रोनॉलॉजिकल सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक डॅटा ऑफ पास्ट अँड फोर फॅक्टर्स, हे आपण नवीन स्लाइडला घेणार आहोत की फोर फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन व्ह्यू पॉईंट ऑफ हिस्ट्री. ओके, सगळं सिलेक्ट झाल्यामुळे ते सगळं डिलीट झालं आणि सगळं डिलीट झालेलं मला काढून टाकण्यासाठी मी कंट्रोल झेड दाबले. कंट्रोल झेड म्हणजे अंडू. अंडू इथे सुद्धा आहे, तुमचं अंडू हे बटन दाबू शकता किंवा अंडू करण्यासाठी केलेली कृती डिस्कार्ड करण्यासाठी तुम्ही कंट्रोल झेड दाबू शकताय. आता फोर, इथून मला नवीन स्लाइड हवी आहे, तिथे कर्सर नेला आणि एंटर केलं, नवीन स्लाइड तयार झाली. अशा प्रकारे आपण खूप वेगामध्ये पुढे क्लिक करत जाणार आहोत. लेट अस क्लासिफाय दिस सोर्सेस, क्लासिफिकेशन ऑफ सोर्सेस. आणि फोर्ट्स हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस, यूज दिस सोर्सेस ज्युडिशियसली, इथे क्लिक देणार आहोत. फोर्ट्स सब मेजर टाइप्स ऑफ फोर्ट्स, हिल फोर्ट्स, ग्रेव मॉन्युमेंट्सला क्लिक करणार आहोत आपण. मॉन्युमेंट्स नवीन स्लाइडवर घेतला आहे आपण. आणि त्यानंतर फॉर एक्झाम्पल या बाकीच्या गोष्टी सध्या मी उडवतो आहे, कारण सगळं जर प्रेझेंटेशनमध्ये घ्यायचा प्रयत्न केला तर आपलं हे होणार आहे, वेळ जास्तीचा जाणार आहे. फिजिकल सोर्सेस, फोर्ट्स, मेमोरियल्स, बिल्डिंग्स, केव्स, कल्चर्स, इन्स्क्रिप्शन्स, कॉपर प्लेट्स, कॉइन्स आणि मटेरियल सोर्सेस, ऑल प्रोवाइड इन्साइट अबाउट दॅट पिरियड. नंतर पॅरेग्राफकडे जाऊन आपण यांना आपल्या बुकमध्ये जाऊन यांना पाहणार आहोत. कॅन यू टेल, लेट्स लर्न. आणि चॅप्टरचं स्ट्रक्चर, हिस्ट्री माझा विषय नसल्यामुळे हे चॅप्टरचं स्ट्रक्चर मला पूर्ण माहीत नाही कसं आहे ते. कंट्रोल झेड करून मी जास्तीची स्लाइड टाकली होती ते काढून टाकली आहे. आणि अशा प्रकारे आपण आता स्लाइड्स तयार करत चाललो आहोत. तरी मला वाटतंय की खालचं मटेरियल हे मी डिलीट करून टाकतो आहे सिलेक्ट करून. आणि स्लाइड शेवटपर्यंत मी ते सिलेक्ट करून घेतलं. वेळ लागतोय थोडासा सिलेक्ट व्हायला, मशीनचा स्पीड कमी असल्यामुळे.
एक्सरसाइजेस पर्यंत मी ते काढून टाकले. खूप थोड्या स्लाइड्स मी बनवून दाखवतो इथे, पण प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही खूप साऱ्या स्लाइड्स वेगात बनवू शकता. सगळं सिलेक्ट झालेलं आहे आणि डिलीट बटन दाबलं की हे सगळं मटेरियल डिलीट होणार आहे. आणि आता इथे 9 स्लाइड्स आहेत. या 9 स्लाइड्स मध्ये ही स्लाइड एक आहे, सेकंड स्लाइड. मी पुन्हा एकदा कर्सर दाबतोय नवीन स्लाइड बनवण्यासाठी. नवीन स्लाइड्स आता सगळीकडे मी तशा नवीन स्लाइड्स बनवून घेतो. प्रत्येक स्लाइड आता कंटेंट जे आहे, एक रिकामी स्लाइड आणि त्याच्यानंतर मटेरियल, एक रिकामी स्लाइड आणि मटेरियल असं स्ट्रक्चर दिसेल. ते आपण स्ट्रक्चर पाहून घेऊयात. एंटर दाबला की नवीन स्लाइड तयार होते. मी कर्सर नेतोय तिथे. आता फोर्टच्या अगोदर कर्सर नेला आणि एंटर दाबला. वर एक रिकामी स्लाइड आहे, त्याच्यानंतर भरलेली स्लाइड आहे. भरलेली स्लाइड आहे, मटेरियल सगळं टायटलमध्ये तुम्हाला दिसतंय. मॉन्युमेंट्समध्ये मी क्लिक केलंय, भरलेली एम्प्टी स्लाइड आहे आणि भरलेली स्लाइड आहे. आणि ते भरलेली स्लाइडचं सगळं मटेरियल तुम्हाला टायटलमध्ये दिसतंय. फिजिकल सोर्सेस जे आहे यालाही आपण क्लिक करून नवीन स्लाइडवर घेतो आहे. मटेरियल सोर्सेसही नवीन स्लाइडवर. पुन्हा एक नवीन स्लाइड एंटर करून घेऊयात. मटेरियल सोर्सेसलाही एक स्लाइड कंट्रोल एंटर करून दुसरी स्लाइड बनवून घेतली. आता ही प्रत्येक जास्तीची स्लाइड जी आहे त्या स्लाइडमध्ये कर्सर पुढे नेऊन, कर्सर त्या स्लाइडच्या सुरुवातीला नेऊन मी टॅब दाबणार आहे. टॅब, हा टॅब दाबल्यानंतर हे पूर्ण मटेरियल हे स्लाइडचं कंटेंट म्हणून तयार झालंय. स्लाइडच्या कंटेंट बॉडीमध्ये हे मटेरियल आलेलं आहे आणि तेही बुलेट पॉईंट्समध्ये आलेलं आहे. पुन्हा इथे जाऊन इन दिस लेसन वी आर इथे टॅप करून घेतलं, नवीन स्लाइड आली. आता स्लाइड्सला टायटल्स नाही आहेत. स्लाइडला कंटेंट आहे परंतु टायटल्स नाही. टायटल्स आपण नंतर देणार आहोत. प्रत्येक स्लाइडला तशा प्रकारे तयार करून घेतलंय. हे असं स्वयंपाकाची रेसिपी बनवल्यासारखं वाटतं आणि ऍक्च्युली तसंच आहे. आणि हे मी लाईव्ह बनवत आहे. यातलं कुठलंही मी अगोदर बनवून ठेवलेलं नव्हतं. आता हे झालेलं आहे. आता हे झाल्यानंतर वी स्टडीड एन्शंट. पहिल्या स्लाइडला मी क्लिक करून घेतलं. वी स्टडीड एन्शंट इंडियन हिस्ट्री लास्ट इयर. लास्ट इयर इथे लाईन ब्रेक हवा होता फुल स्टॉपच्या अगोदर, परंतु तो आलेला नाही काही कारणाने. लास्ट इयर, इयर डिलीट झाला तो मी टाकून घेतलाय. इयर फुल स्टॉप. गोइंग टू स्टडी द मटेरियल पिरियड ऑफ हिस्ट्री. Broadly 9th century CE till 18th century CE या lines आहेत. CE is considered to be the, आता हे इथे revision नाव देऊयात कारण हे मागच्या वर्षीच्या chapter ची revision आहे. In this lesson we are going to study the sources of medieval history. या स्लाइडचा लेआउट मी चेंज करून घेतोय. टायटल लेआउट घेतोय या स्लाइडला आणि हे मटेरियल जे आहे हे टायटलमध्ये कॉपी करून घेतोय. कंट्रोल कट करून घेतलं मी, कंट्रोल शिफ्ट एक्स करून किंवा कंट्रोल एक्स करून, शिफ्ट नाही तर आपल्याला कंट्रोल एक्स करून, आणि तो पेस्ट करतोय कंट्रोल व्ही करून. म्हणजे ते टायटलमध्ये गेलं मटेरियल. इन दिस लेसन वी आर गोइंग टू स्टडी द सोर्सेस ऑफ मेडिएवल हिस्ट्री. वी आर गोइंग टू स्टडी सोर्सेस ऑफ मेडिएवल हिस्ट्री. लाईन्स गेल्या. त्यानंतर हिस्ट्री गिव्ज अस क्रोनॉलॉजिकल सायंटिफिक सिस्टमॅटिक अकाउंट ऑफ पास्ट इव्हेंट्स. इथे टायटल देऊयात व्हॉट इज हिस्ट्री. हिस्ट्री गिव्ज अस अ क्रोनॉलॉजिकल सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक अकाउंट. हे नवीन बुलेट पॉईंटला घेऊयात. सिस्टमॅटिक अकाउंट नवीन बुलेट पॉईंटला घेऊयात आणि ऑफ पास्ट खाली घेऊयात. आणि त्याचा बुलेट पॉईंट काढून टाकला. बुलेट पॉईंट काढून टाकला. इथे डिलीट करून बुलेट पॉईंट काढून टाकला. हिस्ट्रीचाही बुलेट पॉईंट काढून टाकला. त्यामुळे आपल्याला हे असं मिळालं आहे, हिस्ट्री गिव्ज अस अ क्रोनॉलॉजिकल सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक अकाउंट ऑफ पास्ट इव्हेंट्स. ही हिस्ट्रीची डेफिनिशन झाली, ब्रॉड डेफिनिशन. आणि फोर फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम व्ह्यू पॉईंट ऑफ हिस्ट्री. तो इथे घेतला फोर फॅक्टर्स व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम व्ह्यू पॉईंट ऑफ हिस्ट्री.
यू पॉइंट ऑफ हिस्ट्री डिलीट झालं आहे, पुन्हा ते मी टाईप करून घेतलं आहे. हिस्ट्री दे आर, दे आरला आपल्याला बुलेट नको आहे. इंडिव्हिज्युअल्स, सोसायटी, तर हे बुलेट पॉईंट म्हणून ब्रेक झाले पाहिजे. चार पॉईंट्स डिलीट होत आहे काही कारणाने सिलेक्ट होऊन. प्लेस आणि टाइम हे झालं. हे फोर फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. आता जर तुम्ही बुकमध्ये गेला तर बुकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की फोर इम्पॉर्टंट फॅक्टर्स इथे मटेरियल सोर्सेस दिलेले आहेत आणि फोर इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑल प्रोव्हाइड इन्स्टिट्यूट लेटेस्ट क्लासिफाय इथे दिले आहेत. इंडिव्हिज्युअल, सोसायटी, प्लेस अँड टाईम. त्याला इमेज नाही आहे परंतु तुम्ही इमेज तिथे बनवून घेऊ शकता जर गरज वाटत असेल तुम्हाला तर. पॉवरपॉईंटमध्येच ती फॅसिलिटी आहे इमेज बनवण्यासाठी. इन्सर्टमध्ये जा. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर स्मार्ट आर्ट दिलेला आहे त्यांनी आणि स्मार्ट आर्टमध्ये तुम्हाला हे वेगवेगळ्या आकृत्यांचे प्रकार दिसतील. तर इथे तुम्ही हे सिलेक्ट करून घेऊ शकता. टॅब लिस्ट जे आहे किंवा ही आकृती सिलेक्ट करून घेऊ शकता. या सोर्सेसमध्ये तुम्ही ते चार पॉईंट तुमचे टाकून देऊ शकता. टेक्स्ट, इंडिव्हिज्युअल, सोर्सेस आर आणि यांची लिस्ट तुम्ही खाली देऊ शकता. म्हणजे इथे इंडिव्हिज्युअल्स, इंडिव्हिज्युअल्स इथे येतो आहोत आपण. ते दुसरं जे आहे ते पाहूयात. त्याला खाली करून सोसायटी, प्लेस अँड टाईम. इथे सोसायटी प्लेस आणि आणखी एक मला हवं आहे. ते आणखी एक हवं असेल तर इथे क्लिक करून मी ते घेतलं. आणखी एक प्लेस आणि टाईम. आणि खालचे पॉईंट्स मला नको आहेत. खालचे पॉईंट्स नको असल्यामुळे यांना मी डिलीट करून घेतोय. डायरेक्टली सिलेक्ट करून डिलीट करून घेतलं आणि हे चार पॉईंट्स आपल्याला आलेले आहेत. त्याच्यामुळे याची गरज नाही आपल्याला. हे चार पॉईंट्स आपण त्यामध्ये एक्सप्लेन करून सांगू शकतो की इंडिव्हिज्युअल्स आहेत, टायटल का गेलं ते पाहावं लागेल. इंडिव्हिज्युअल, सोसायटी आणि प्लेस. प्लेस कंट्रोल झेड करून ओके ते चुकीच्या ठिकाणी आलं होतं प्लेस. आता ही स्लाईड बऱ्यापैकी आपली रेडी झालेली आहे. त्यानंतर फोर फॅक्टर्स व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द हे आपली झाली स्लाईड. लेट अस क्लासिफाय दिस सोर्सेस इन टू मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस अँड ओरल सोर्सेस टू लर्न मोर अबाउट देम. आता many factors related to it is necessary to support our study with historical sources. The ithe historical sources he historical sources he material jar jaasti cha hai te material apan kadun takto ahot. four sources navin navin bullet point var ghetle apan. material sources, written sources and oral sources. oral sources nantar oral sources var ghetla to learn more about them. आणि डिट सोर्सेस इन टू हे टायटलला घेतलं, कट करून घेतलं, टायटल स्लाईड पुढे क्लिक केलं आणि ते पेस्ट करून घेतलं. ते टायटल रेडी झालं आहे आपलं. मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस आणि ओरल सोर्सेस. आता ही नंबर्ड लिस्ट असायला हवी आहे कारण हे नंबर्स आहेत. त्याच्यामध्ये तीन सोर्सेस आपल्याला दिसत आहेत. नंबर्स द्यायचे असतील तर आपण होमला जाऊ शकतो. सिलेक्ट करून घेतलं आहे मी. होमला गेल्यानंतर नंबरवर क्लिक करायचं आहे. ती नंबर लिस्ट आपल्याला मिळालेली आहे क्लिक केल्यानंतर. त्यानंतर फोर्ट्स हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस. पहिला सोर्स आहे तो फोर्ट्स, तो घेतला आपण. इम्पॉर्टंट प्लेस अमंग मटेरियल्स, सम मेजर टाईप्स ऑफ फोर्ट्स आर. हे वाक्याची जास्तीची गरज नाही आहे. मेजर टाईप्स ऑफ फोर्ट्स आर हे काढून टाकलं. फोर्ट्स पुन्हा वरच्या लाईनला घेतला. हिल वरच्या लाईनला घेण्या अगोदर हिलला आपण खालच्या लाईनला घेऊया. नवीन बुलेट पॉइंट त्याचे बनेल. फोर्टला वरच्या लाईनला घेतला आणि प्रत्येक टाईप ऑफ फोर्ट्स, हिल फोर्ट, फॉरेस्ट फोर्ट
सी फोर्ट्स अँड फोर्ट्स ऑन द प्लेन हे आपण घेतले. अँडला पुन्हा वरच्या लाईनला घेऊन गेलो आपण. ओके, आणि हे अशा प्रकारे चार पॉईंट्स तयार झालेत आपले. हिल फोर्ट्सचा एक प्रकार आहे, फॉरेस्ट फोर्ट्स आहेत, सी फोर्ट्स आहेत, फोर्ट्स ऑन प्लांट्स प्लॅन्स आहेत. मॉन्युमेंट्समध्ये आपण याच प्रकारे खालच्या स्लाईड तयार करून घेऊ शकतो. वेळ वाचवण्यासाठी आता मी खालच्या स्लाईड्स बनवत नाही. फक्त या फोर्ट्समध्ये तुम्ही जर या स्लाईडचा कमर्शियल वापर करणार नसाल तर तुम्ही गुगलवरून एज्युकेशनसाठी फ्री इमेजेस सर्च करू शकता. फ्री इमेजेसमध्ये आपण पाहणार आहोत फोर्ट्स, आणि महाराष्ट्रामधले फोर्ट्स इंटरनॅशनल फोर्ट्सपेक्षा वेगळे दिसतात म्हणून फोर्ट्स इन महाराष्ट्र. एका फोर्टचा फोटो तुम्ही घेऊ शकताय, आणि फोर्टचे फोटो वापरण्यासाठी तुम्हाला कमर्शियली कुणीही काही म्हणणार नाही असं माझा समज आहे. एका फोर्टची आपण कॉपी करून घेतली, हा फोर्ट इमेज कॉपीराईटच्या अधीन असू शकतील, अधिक जाणून घ्या. तुम्ही इथूनही पे इमेज कॉपी करू शकताय. कंट्रोल इथून कॉपी करण्याऐवजी जिथे इमेज तुम्हाला दिसत आहे तिथून राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर कॉपी इमेज म्हणू शकता किंवा सेव्ह इमेज. सेव्ह इमेज जास्त सोपं पडतं. इमेज सेव्ह होईल कुठल्या तरी एखाद्या पेजला आणि हा हिल पोर्ट तुम्हाला समोर दिसेल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्रोसेस होते आहे सेव्ह होण्याची. सेव्ह होतो आहे ॲडमिनिस्ट्रेटर डाउनलोड्समध्ये हा सेव्ह होणार आहे. डाउनलोड 11 म्हणून फाईल सेव्ह होते आहे. आता मी ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये जाऊन डाउनलोड्स ओपन करतो आहे. फोल्डर्समध्ये डाउनलोड्स ओपन झाल्यानंतर डाउनलोड 11 म्हणून फाईल आहे. हे डाउनलोड 11 इथे आलेली आहे फाईल. आता हे डाउनलोड 11 फाईल मी ड्रॅग करतो आहे. फाईलवर नेऊन मी क्लिक केलं आणि माऊसचं लेफ्ट बटन दाबून धरलं आणि ती फाईल मी ओढत आणली आहे. ती आपण जिथे आपल्या स्लाइड्स बनवतो आहोत तिथे, आणि तिथे ती सोडून दिली आहे. हा फोर्ट आला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे चारही फोर्ट्स घेऊ शकताय. चारही प्रकारचे वेगवेगळे फोर्ट्स घेऊ शकताय म्हणजे तुम्ही इमेज आली. आता जर तुम्हाला फोर्ट मिळत नसेल आणि तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही फोर्टची इमेज बनवू शकताय. हे सर्कल घेतलं आहे. सर्कल घेतल्यानंतर आपल्याला हिल दाखवण्यासाठी वेगवेगळं आपण हे करू शकतो इमेज ड्रॉ करण्यासाठी. आणि खूप आर्टिस्टिक इमेज असण्याची गरज पडत नाही कारण आपल्यासमोर मुलं बसली आहेत. मुलांची इमॅजिनेशन पॉवर प्रचंड आहे. तुम्ही फोर्टची इमेज दाखवली आहे, हिल फोर्टची इमेज दाखवल्यानंतर तुम्ही दुसरी साधी इमेज जरी दाखवली तरी मुलं तुमचा फोर्ट इमॅजिन करणार आहेत. हे फोर्टचं गेट आहे. हे जे तुम्ही ड्रॉ केलेलं आहे याला फोर्टची तटबंदी म्हणून तुम्ही घेऊ शकताय आणि मुलांना त्याविषयी समजून सांगू शकताय की ही तटबंदी आहे म्हणून. आणि डोंगरावर अशा प्रकारे तटबंदी असते हे असं तुम्ही एक्सप्लेनेशनही त्याचं करू शकता. असं गेट असतं, इथून कुणाला आत जाता येणार नाही, डोंगर आहे म्हणून चढता येणार नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारे एक्सप्लेनेशन तुम्ही मुलांना देऊ शकता. तुमची जेवढी इमॅजिनेशन पॉवर वापरणार आहात तेवढी इमॅजिनेशन पॉवर वापरा आणि फोर्टचं स्ट्रक्चर काय असतं हे मुलांना समजावून सांगा. आता ही रुडिमेंटरी प्रकारे मी फाईल बनवलेली आहे आणि मला त्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नसल्यामुळे मी अर्धा भाग हा कॉपी करून घेतो आहे. कंट्रोल सी केलं, कंट्रोल व्ही केलं, पेस्ट झाला. याला रोटेट करून घेतलं. रोटेट केल्यानंतर फ्लिप हॉरिझॉन्टल केलं. उरलेला अर्धा भाग सिमेट्र दाखवण्यासाठी मी इथे सिलेक्ट करून घेतला. दोन्ही बाजूला सिमेट्रिकल स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि अशा प्रकारे याला मी फोर्ट म्हणायचं मी म्हणणार आहे. इथे मी थोडासा बुरुज देणार आहे त्याला फोर्टला. इथे बुरुज ड्रॉ करणार आहे फोर्टला. जर हवं असेल तर मी या बुरुजाचं डिलीट करून टाकेल इथलं स्ट्रक्चर. आणि हा बुरुज आहे, इथून मारगिरीच्या जागा असतात वगैरे तुम्ही मुलांना दाखवू शकताय. आणि मग हे सगळं मटेरियल सिलेक्ट करून घेतलं. सिलेक्ट केल्यावर कॉपी केलं कंट्रोल सी आणि तुमच्या पॉवर पॉईंटमध्ये पेस्ट करून घेतलंय. आता हा हे तयार झालं फोर्टचं बेसिक स्ट्रक्चर तुम्ही दाखवले. चार प्रकारचे फोर्ट एक्सप्लेन केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्या स्लाइड्स बऱ्यापैकी तयार झालेल्या आहेत. तुम्ही पूर्ण प्रेझेंटेशन रेडी करून घ्या. पूर्ण प्रेझेंटेशन रेडी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पहिल्या स्लाइडला या. पहिल्या स्लाइडला आल्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जा. आणि ॲनिमेशन्समध्ये जाताना गेल्यानंतर सोर्सेस ऑफ हिस्ट्री तुमचं टायटल आहे त्याला क्लिक करून घ्या. पूर्ण टायटल क्लिक करून सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर ॲपियर कुठलं ॲनिमेशन तुम्ही देऊ शकता. ॲपियर फ्लाय इन
ठीक आहे, मी फ्लाय इन देतोय तिथे, तुम्ही स्वतः ठरवू शकता तुम्हाला कोणतं द्यायचं. रिव्हिजनला सुद्धा परत एकदा फ्लाय इन देणार आहे. दुसरी स्लाइड जी आहे त्याचंही टायटल फ्लाय इन, तिसरी स्लाइड जी आहे त्याचंही टायटल फ्लाय इन. आता हे सगळं देण्याऐवजी प्रत्येक स्लाइडला ॲनिमेशन करत बसण्याऐवजी आपण पुन्हा एकदा व्ह्यूला जाऊयात, आपल्या स्लाइड मास्टरला जाऊयात आणि स्लाइड मास्टरला जाऊन स्लाइड मास्टरलाच ॲनिमेट करूयात. ॲनिमेशन्स फ्लाय इन, त्यानंतर क्लिक, दुसरंसुद्धा वाईप देऊयात जेणेकरून तो वाईप इफेक्ट तुम्हाला दिसेल. आणि या प्रत्येक पॉईंटला तो इफेक्ट मिळवण्यासाठी तुम्ही स्टार्ट जे आहे ते स्टार्टमध्ये जा, शेवटी तुम्हाला एकदम उजव्या बाजूला स्टार्ट दिसतो आहे आणि ऑन क्लिक करा. ऑन क्लिक केल्यानंतर प्रत्येक आयटम लागोपाठ होईल, 2, 3, 4, 5, 6. ओके, ऑन क्लिक केल्यानंतर जर तुम्ही ऑन क्लिक केलं नाही तर ते प्रत्येक सगळेच सगळे एका वेळेस येणार आहे. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर तुम्ही तुमचा स्लाइड मास्टर व्ह्यू बंद करून टाका, क्लोज स्लाइड मास्टर व्ह्यू. तुमचा नॉर्मल व्ह्यू तुम्हाला मिळतो आहे. नॉर्मल व्ह्यू मिळाल्यानंतर आता तुम्ही तुमच्या शोमध्ये जाऊ शकताय, स्लाइड शोमध्ये. ओके, स्लाइड शोमध्ये गेल्यानंतर ही दुसरी स्लाइड आहे. अगोदर हे केल्यानंतर आपल्या पहिल्या स्लाइडला आपण पोहोचलो आहोत, पहिल्या स्लाइडला. आता पहिली स्लाइडमध्ये क्लिक केलं की तुमचं टायटल आलेलं आहे, पुन्हा क्लिक केलं की रिव्हिजन आलेला आहे, पुन्हा क्लिक केल्यानंतर वी स्टडीड एन्शंट इंडियन हिस्ट्री हा पहिला पॉईंट आला. दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी द मेडिवल पीरियड ऑफ इंडियन हिस्ट्री. इथे तुम्ही हिस्ट्रीचे वेगवेगळे पीरियड समजावून सांगू शकताय, पुन्हा मागे जाऊन स्लाइड्समध्ये हे पीरियड ॲड करून घेऊ शकताय. ब्रॉडली द पीरियड फ्रॉम द 9th century टू द 8th century, इथे तुम्ही लाईनसुद्धा टाकू शकताय. 9th century नंतर पुढे 10th century आणि दोन्हींच्यामध्ये बाण. अरे, ही स्लाइड रेडी झाली. त्यानंतर इन दिस लेसन वी आर गोइंग टू स्टडी द सोर्सेस ऑफ मेडिवल हिस्ट्री. पुन्हा व्हॉट इज हिस्ट्री, व्हॉट इज हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री गिव्ज अस अ क्रोनॉलॉजिकल सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक अकाउंट ऑफ पास्ट इव्हेंट्स. नाही का, व्हॉट इज हिस्ट्री पुन्हा एकदा घेतलं. इथे फोर फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ हिस्ट्री. दोज फोर फॅक्टर्स आर इंडिव्हिज्युअल, सोसायटी, टाईम अँड प्लेस. हे झालं. ओके, लेट अस क्लासिफाय दिस सोर्सेस इन टू. आता या प्रकारे आपण आपलं प्रेझेंटेशन कसं तयार झालं हे पाहून घेतलेलं आहे. ठीक आहे, ओरल हिस्ट्री इमेजेस आहेत, इमेजेसलाही आपण ॲनिमेशन देऊन घेऊयात. बाकीच्याला ॲनिमेशन अगोदर आलेलंच आहे, इमेजेसला आपण ॲनिमेशन देऊन घेऊयात. इमेजला सिलेक्ट केलं, ॲपियर केलं, पहिली इमेज ॲपियर होईल. सिलेक्ट केलं, ॲपियर केलं, दुसरी इमेज ॲपियर होईल. आता हे पहिली आणि दुसऱ्या ह्याच्यात आहेत, त्याच्यामुळे याला मूव्ह लॅटर म्हणून घेऊयात आणि यालाही मूव्ह लॅटर म्हणून घेऊयात. हे नंतर रन होतील. आणि पुन्हा एकदा आपण शो पाहून घेऊयात. फोर्ट्स, सम मेजर टाइप्स ऑफ फोर्ट्स आर हिल फोर्ट्स, फॉरेस्ट फोर्ट्स, सी फोर्ट्स अँड फोर्ट्स ऑफ द प्लेन. ही इमेज रन झालेली आहे आणि दुसरी इमेज आपली आलेली आहे. आणि ह्या इमेजमध्ये तुम्ही तुमचं समजावून सांगणं करू शकताय. आता अशा प्रकारे आपल्या स्लाइड्स रेडी झालेल्या आहेत आणि शोसुद्धा रेडी झालेला आहे. आता स्लाइड शो करण्यासाठी, स्लाइड शो सेव्ह करण्यासाठी, स्लाइड शो रेकॉर्ड स्लाइड शोला जातोय मी आणि स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. आता इथे स्लाइड शो माझा रेकॉर्ड होणार आहे, सुरू होणार आहे. स्टार्ट फ्रॉम द रेकॉर्डिंग, स्लाइड अँड ॲनिमेशन टायमिंग, नॅरेशन अँड लेझर पॉइंटर, हे दोन्ही मला रेकॉर्ड करायचे आहेत. स्टार्ट रेकॉर्डिंग मी करणार आहे. हॅलो फ्रेंड्स, आपण तुमचे स्वागत करतो या चॅप्टरमध्ये. जो पहिला चॅप्टर आहे आपला सोर्सेस ऑफ हिस्ट्री, हिस्ट्री आपण शिकणार आहोत. आणि हिस्ट्री शिकण्यासाठी मागच्या वर्षी जे आपण शिकलो त्याची रिव्हिजन करणं गरजेचं आहे. त्या रिव्हिजनमध्ये मागच्या वर्षी आपण शिकलो वी स्टडीड एन्शंट इंडियन हिस्ट्री लास्ट इयर अँड इन दॅट हिस्ट्री वी स्टडीड दॅट वी आर गोइंग टू स्टडी द मेडिवल पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री. हे यावेळेस आपण स्टडी करणार आहोत. पण मागच्या वर्षी आपण एन्शंट इंडियन हिस्ट्री स्टडी केली होती. मेडिवल पिरियड काय म्हणायचं, जो पिरियड आहे तो पिरियड आहे ब्रॉडली द पिरियड फ्रॉम द 9th century टिल द एंड ऑफ द 18th century. 9th century टू 18th century हा जा 900 वर्षांचा पिरियड आहे, हा पिरियड आपण मेडिवल हिस्ट्री म्हणून स्टडी करणार आहोत. 900 ते 1000 वर्षांचा पिरियड आहे हा, आणि तो पिरियड स्टडी करणार आहोत आपण या चॅप्टरमध्ये. आपण सोर्सेस ऑफ मेडिएवल हिस्ट्री हा मेन चॅप्टरचं टायटल आहे आपलं, सोर्सेस ऑफ मेडिएवल हिस्ट्री. आणि मेडिएवल हिस्ट्री स्टडी करण्यासाठी आपल्याला आता पाहावं लागेल व्हॉट इज हिस्ट्री. ही डेफिनेशन खूप गरजेची आहे आपल्याला. त्यामध्ये हिस्ट्री गिव्ज अस अ क्रोनॉलॉजिकल म्हणजे वेळेनुसारचं सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलेलं, सगळे सायंटिफिक मेथड्स वापरून स्टडी केलेलं, सिस्टमॅटिक अकाउंट
ऑफ पास्ट इव्हेंट्स, म्हणजे मागे झालेल्या घटनांचं वेळेनुसारचं, म्हणजे 100व्या सेंचुरीत काय झालं, 200व्या सेंचुरीत काय झालं, 300व्या सेंचुरीत काय झालं. आपण मेडिवल हिस्ट्रीमध्ये 900व्या सेंचुरीपासून सुरू करणार आहोत, म्हणून 900व्या सेंचुरीत काय झालं, 9व्या सेंचुरीत काय झालं, 10व्या सेंचुरीत काय झालं, 11व्या सेंचुरीत काय झालं हे आपण पाहणार आहोत. आणि हे सगळं सायंटिफिक मेथड्स वापरून स्टडी करणार आहोत. वैज्ञानिक मेथड खूप गरजेचे आहे एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर. आणि त्याचं सगळ्याचं एक सिस्टमॅटिक, एक व्यवस्थित अरेंज केलेलं, खूप चांगल्या पद्धतीत मांडलेलं अकाउंट, म्हणजे माहिती आपण ती पास्ट इव्हेंटची, होऊन गेलेल्या घटनांची पाहणार आहोत. आता या सोर्सेसमध्ये आपल्याला पाहायला चार गोष्टी खूप गरजेच्या असतात हिस्ट्री स्टडी करतानाचे. इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे कोणकोणती माणसं हिस्ट्रीमध्ये होती, म्हणजे शिवाजी महाराज होते, संभाजी महाराज होते, या प्रत्येक माणसाविषयी आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल. समाज कोणता होता, त्या प्रकारे माऊळे त्या काळामध्ये, शिवाजी महाराजांच्या काळात माऊळे कशा प्रकारे जगत होते, संतांची संत कसे होते, संत समाजाला कशा प्रकारे वळण लावत होते, हे आपल्याला सोसायटीत समजून घ्यावं लागतं. संत इंडिव्हिज्युअल्समध्ये येतात आणि त्यांनी समाजावर काय इफेक्ट घातलं ते आपण समाजामध्ये हे करत आहोत. ती वेळ कोणती होती, कोणत्या वेळेत ते इंडिव्हिज्युअल्स होते, कोणत्या वेळेत तशी सोसायटी होती, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कोणत्या ठिकाणी होती, आता ही सगळी जी हिस्ट्री आपण स्टडी करणार आहोत ही स्टडी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे ती बऱ्यापैकी मावळ प्रांतात घडलेली आहे. मावळ प्रांत आहे तो पुण्याचा एक प्रांत आहे, म्हणजे लोणावळा वगैरे हे जो प्रांत आहे, तोरणा फोर्ट जिथे आहे, रायगड जो आहे, या सगळ्याला मावळ प्रांत म्हटलं जातं. तर या सगळ्या चार गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकून घ्याव्या लागतील. फोर फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ हिस्ट्री, ज्यामध्ये आहेत इंडिव्हिज्युअल, सोसायटी, टाईम आणि प्लेस. लेट अस क्लासिफाय दिस सोर्सेस इन टू, हिस्ट्रीचे जे सोर्सेस आहेत, जे आपल्याला सापडतात सगळे सोर्सेस, त्या सोर्सेसना आपल्याला वेगवेगळ्या घटकांमध्ये क्लासिफाय करावं लागतं, त्यांचं वर्गीकरण करावं लागतं, जेणेकरून शिकणं सोपं पडेल. मटेरियल सोर्सेस आहेत, रिटर्न सोर्सेस आहेत, ओरल सोर्सेस आहेत. ओके, आता मटेरियल सोर्सेसमध्ये किल्ले, कॉईन्स वगैरे या सगळ्या गोष्टी येऊन जातात, ज्या आपण आपल्या स्लाइड्स पुढे स्टडी करत असताना आपल्याला दिसणारच आहे. मॉन्युमेंट्स आहेत, समाधी, ग्रेव्ज, विरगळ आहेत, बिल्डिंग पॅलेसेस आहेत, हे सगळं पुढे दिसणार आहे. आता या प्रकारे, आता मी हे प्रेझेंटेशनच्या याच्यामध्ये थांबतो आहे. आणि आता तुम्हाला सांगण्यासाठी, म्हणजे हे विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी नाही, तुम्हाला सांगण्यासाठी, इस्केप केल्यानंतर हे प्रेझेंटेशन थांबत आहे. जे रेकॉर्डिंग केलं ते रेकॉर्डिंग, हे इस्केपचं बटन आहे, तुमच्या टॉप लेफ्टला जे बटन आहे इस्केपचं बटन, ते थांबलेलं आहे. ते थांबल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या स्लाइड व्ह्यूला आलेलो आहोत आणि तुम्हाला तिथे स्लाइडचे टायमिंग प्रत्येक स्लाइडखाली दिसतील. आणि आता हा शो तुम्ही रन करू शकताय. शो रन केल्यानंतर तुम्हाला त्याचा आवाज वगैरे, तुम्ही जे काय रेकॉर्ड केलंय ते सगळं ऐकू येईल. आपण पहिल्यापासून जाऊयात. प्रेझेंटेशन ऐकण्यासाठी मी अप एरो दाबून प्रेझेंटेशनला गेलो आहे. हा माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय. या चॅप्टर मध्ये जो पहिला चॅप्टर आहे आपला सोर्सेस ऑफ हिस्ट्री, हिस्ट्री आपण हे रेकॉर्ड करून घेतलं. आपण हे रेकॉर्ड करून घेतल्यानंतर बॅक जायचं आहे. बॅक झाल्यानंतर तुम्ही हा शो सेव्ह करून घ्यायचा आहे. तुम्ही प्रेझेंटेशन अगोदर बारकाईने पाहून घ्या, चांगलं रेकॉर्ड झालं असेल तर ठीक, नसेल रेकॉर्ड झाले तर ते पुन्हा रेकॉर्ड करू शकता तुम्ही. पुन्हा आपण स्लाइड शोला जायचं आहे. रेकॉर्ड स्लाइड शो म्हणायचा आहे. रेकॉर्ड स्लाइड शो म्हटल्यानंतर पुन्हा स्टार्ट रेकॉर्डिंग म्हणायचं आहे. आणि स्टार्ट रेकॉर्डिंग म्हटल्यानंतर बिगिन रेकॉर्ड फ्रॉम द बिगिनिंग आणि तुम्ही करू शकताय त्यामध्ये स्टार्ट रेकॉर्डिंग. आता मी कॅन्सल करतोय कारण रेकॉर्डिंग झाले. आता फक्त एकटी ही स्लाइड मला रेकॉर्ड करायची असेल तर पुन्हा एकदा रेकॉर्ड स्लाइड शोला, स्टार्ट रेकॉर्डिंग फ्रॉम द करंट साइड क्लिक केलं की करंट स्लाइडचं रेकॉर्डिंग सुरू होईल. आणि एकदा स्लाइडचं रेकॉर्डिंग संपलं की ते बंद करून टाका. आता आपलं रेकॉर्डिंग कम्प्लीट झालेलं आहे. शोचं कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही फाईल मेनूमध्ये या. फाईल मेनूमध्ये येऊन या स्लाइडला अगोदर सेव्ह करून घ्या. ह्या शोला सेव्ह करून घ्या, सोर्सेस ऑफ हिस्ट्री. आणि तुम्हाला जिथे सेव्ह करायचं तिथे सेव्ह करा. मी नॉर्मली ई ड्राईव्हला सेव्ह करतो, ज्या ड्राईव्हवर ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे त्या ड्राईव्हला सेव्ह करतो. न्यू फोल्डर घेऊन व्हिडिओ लेक्चर्स, जेणेकरून हे मला पुन्हा सापडतं. व्हिडिओ लेक्चर्स स्पेलिंग बरोबर ठेवा कारण फाइंड करताना आपल्याला ते गरजेचं पडेल. सोर्सेस ऑफ हिस्ट्री हा चॅप्टर आहे, सेव्ह म्हणणार आहोत आपण याला. ठीक आहे, हे सेव्ह झालेलं आहे. आता सेव्ह झाल्यानंतर फाईलमध्ये जाऊयात पुन्हा आपण. फाईलमध्ये गेल्यानंतर सेव्ह ॲज करून घेऊयात. आता आपल्याला याचा व्हिडिओ बनवायचा आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. आणि यामध्ये व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो. विंडोज मीडिया सोर्सेस ऑफ हिस्ट्री सेव्ह, हा व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो कारण प्रत्येक स्लाइडचा व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग कन्व्हर्जन करून घ्यावं लागतं. आणि हे WMV व्हिडिओ विंडोज मीडिया फाईल तयार होईल आणि हा रन होईल. ठीक आहे, हा व्हिडिओ रन झाल्यानंतर आता मी असं अज्युम करतो की हा व्हिडिओ तयार झालेला आहे आपला. आणि मी जे पूर्वी तयार केलेले व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजकडे मी जातो आणि ते व्हिडिओज ओपन करून तुम्हाला दाखवतो. ई ड्राईव्हमध्ये
व्हिडिओ लेक्चर्स हे आत्ता बनवलेलं फोल्डर आहे. मी अगोदर काम केलं होतं RGC फोल्डरमध्ये. इथे आरवर्क्समध्ये आहे माझं आणि इथे व्हिडिओ लेक्चर्स आहेत. ह्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये MS Excel ओपन करून घेऊयात आपण. इथे माझे व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्ड केलेले आहेत आणि हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, आणि हे मी वेगळ्या कारणासाठी बनवलेले व्हिडिओ आहेत, परंतु तुम्हाला दाखवून घेतो हा व्हिडिओ काय आहे ते. लर्न स्टॅटिस्टिकल अनालिसिस युझिंग एक्सेल ही ओपनिंग स्क्रीन आहे माझ्या व्हिडिओची, आणि तो व्हिडिओ आता विंडोज मीडिया प्लेअरला ओपन व्हायला सुरुवात होईल. हॅलो फ्रेंड्स, इन दिस व्हिडिओ आहे लर्न टू परफॉर्म स्टॅटिस्टिकल अनालिसिस युझिंग मायक्रोसॉफ्ट एक्सेल अँड दिस ट्युटोरियल इज फॉर ॲब्सोल्यूट बिगिनर्स, बट आय अज्युम दॅट यू नो लिटल अबाउट स्टॅटिस्टिकल टेस्ट्स अँड यू हॅव द डेटा टू परफॉर्म. हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करून घेतला होता. हा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे माझा आता, आणि तुमचाही व्हिडिओ इथे रेकॉर्ड होत असेल. तुम्ही जर पॉवर पॉईंट तुमचं ओपन करून घेतलं, सोर्सेस ऑफ हिस्ट्री पाहिलं, तर इथे तुम्हाला दिसत आहे की तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड होतो आहे. थोडंसं प्रोग्रेस झालेली आहे, बराच वेळ लागेल व्हिडिओ रेकॉर्ड व्हायला. एकदा तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला की तुम्हाला काय करायचं आहे ते पुन्हा एकदा जुन्या इथे जाऊयात. आता आपण हे सगळं करून घेतलेलं आहे. या स्लाईडचं कंटेंट जे आहे पॉवर PDFमधून कॉपी करून घेतलं, नोटपॅडला पेस्ट करून फॉर्मॅट घालवला. त्यानंतर फॉर्मॅट घालवल्यानंतर आपण आलेलो आहोत ते आपल्या वर्डमध्ये. वर्डमध्ये आल्यानंतर वर्डमध्ये मटेरियल च्या लाईन्स वगैरे काढून घेतल्या. ज्या इमेजेस रेडी करायच्या आहेत त्या पेंटमध्ये रेडी करून घेतल्या. पेंटमध्ये रेडी करून घेतल्यानंतर पुन्हा पॉवर पॉईंटला आल्यानंतर आपण मास्टर स्लाईड तयार केली. आउटलाईन कंटेंटमध्ये पेस्ट केलं आपलं कंटेंट. या कंटेंटमधून स्लाईड्स बनवल्या, आवश्यक आकृत्या टाकल्या, ॲनिमेट केल्या, स्लाईड शो रेकॉर्ड केला आणि मूव्ही म्हणून सेव्ह केला. मूव्ही म्हणून सेव्ह केल्यानंतर आपण जातो आहोत ते सगळ्यात शेवटच्या प्रोसेसला, जी शेवटची प्रोसेस आहे हे मटेरियल शेअर करणे. आता हे मटेरियल शेअर करण्यासाठी आपल्याकडे सोर्सेस अवेलेबल आहेत. शेअर करण्यासाठीचं पहिलं व्हॉट्सॲप, तुमचा व्हॉट्सॲप ग्रुप असतो स्टुडंट्सचा, त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करू शकता. किंवा पुढचं आहे ते यूट्यूब, यूट्यूबलाही शेअर करू शकता. आणि पुढचं आहे ते गुगल फॉर्म. गुगल फॉर्मचं मी नंतर सांगणार आहे, कारण गुगल फॉर्म हा खूप मोठा पार्ट आहे समजावण्यासाठीचा, शिकवण्यासाठीचा. त्याचा व्हिडिओ स्वतंत्र असेल, कारण हा व्हिडिओ नाहीतर अनमॅनेजेबल होऊन जाईल. आताच तो अनमॅनेजेबल झाला आहे, खूप मोठा व्हिडिओ आहे. व्हॉट्सॲपला कसं हे करायचं, तर व्हॉट्सॲपला तो पाठवण्यासाठी तुम्ही हा हे प्रेझेंटेशन, हा व्हिडिओ तुम्हाला मेल करून घेऊ शकता. इथे या फोल्डरमध्ये तो आहे. इथे तुम्ही मेल ओपन केलात तुमचा, इथे क्लिक केलं, ब्राउझरला क्लिक केलं, तुमचा ईमेल ओपन करून घेतला. ईमेल हे मी आवाज थोडासा बंद करून टाकतो आता याचा. इथे ते चालू आहे, बंद केला हा व्हिडिओ, मध्येच चालू होत होता तो. आणि आपण पाहतो आहोत ईमेल कसं करायचं. जीमेल ओपन करून घ्यायचा तुमचा, किंवा काही कोणताही मेल असेल तो ओपन करून घ्यायचा. मेल केल्यानंतर माझा जीमेलमध्ये आहे म्हणून मी तो ओपन केला. आणि हे मटेरियल तुम्ही स्वतःला मेल करून घ्यायचं आहे. मेल ओपन झालेला आहे, माझा मेल मी ओपन करून घेतो. हो, ओपन करून घेतल्यानंतर, मेल ओपन झाल्यानंतर आपण जाणार आहोत मेल कॉम्पोजिशनला, आणि तिथे ती फाईल अटॅच करून टाकायची. आणि तुम्हाला फाईल अटॅच करणे हे बऱ्यापैकी माहिती असेल कॉम्पोज, कारण तुम्ही बऱ्याचशा फाईल अटॅच करून पाठवून देता. कॉम्पोज केल्यानंतर ती फाईल अटॅच करायची. माझा नेट स्पीड थोडासा कमी असल्यामुळे ती कॉम्पोज होत नाही आहे. इथे लोडिंग चालू आहे अजून. ठीक आहे, वेळ वाचवण्यासाठी ही प्रोसेस दाखवत नाही, परंतु तुम्ही जीमेलला अटॅच करून ती फाईल तुम्ही पाठवून द्या. तुमच्या मोबाईलवर ती फाईल ओपन करा. फाईल ओपन केल्यानंतर अटॅच करून द्या, आणि मोबाईलमध्ये ती फाईल ओपन केल्यानंतर डाउनलोड करून घ्या, ओपन करून घ्या. आणि ओपन केल्यानंतर त्या फाईलला सिलेक्ट करून ती तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला शेअर करू शकता. त्याचप्रकारे तीच फाईल तुम्ही शेअर बटन दाबलं त्या फाईलला, की फाईलला शेअर बटन दाबल्यानंतर ती फाईल तुम्ही यूट्यूबला पण अपलोड करू शकता. तुमचा यूट्यूब चॅनल तयार करून घ्या. जरी नसेल तर तुमचं मेल अकाउंट आहे, हे मेल अकाउंटलाच तुमचा यूट्यूब चॅनल लगेच ओपन होणार आहे. हा चॅनल ओपन झाल्यानंतर थोडासा सेटअप करावा लागतो. सेटअप केल्यानंतर तुम्ही तुमची फाईल त्याला लोड करून देऊ शकता. आणि यूट्यूबला लोड झाल्यानंतर मी माझा यूट्यूब चॅनल तुम्हाला ओपन करून दाखवतो, ज्यामध्ये मी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन्स बनवलेली आहेत. यूट्यूब आणि माझ्या चॅनल नंतर राजू चौरे, राजेंद्र चौरे असं जरी ओपन केलं
तरी तुम्हाला माझं चॅनल ओपन होऊन जाईल. यूट्यूब ओपन केलेली आहे आपण. यूट्यूबमध्ये अकाउंट मी इकडे चेंज करून घेईल. बहुतेक अकाउंट माझंच असावं इथे आता ओपन होताना. ओके, हे अकाउंट माझंच आहे आणि माझा चॅनल युअर व्हिडिओज हे मला आलेले रेकमेंडेशन्स जे नॉर्मली व्हिडिओज मी पाहत असतो त्यानुसारचं. आणि इथे हे व्हिडिओज मी आता जो तुम्हाला व्हिडिओ रन करून दाखवला तो या प्रेपैकीचा एक व्हिडिओ होता आणि याला हा मी शेअर केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि याला रन केलं की मुलं याला ॲक्सेस करू शकतात. हॅलो फ्रेंड्स, ठीक आहे, इथे आपण थांबतो आहोत. आता हा व्हिडिओ बनवताना इथे आपण थांबणार आहोत. सोर्सेस ऑफ हिस्ट्रीचा जो आहे त्या शेजारचा हे जर आता तुम्ही बऱ्यापैकी शिकून घेतली असेल, तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि तुमच्या हातात वॉशिंग्टनची कुऱ्हाड आली आहे असं समजा आणि तुमचा डिजिटल कंटेंट बनवतच राहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करा म्हणजे व्हिडिओ लाईक होईल आणि सबस्क्राईब बटनला क्लिक केलं की व्हिडिओ सबस्क्राईब माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद, इथे आता आपण थांबतो आहोत या व्हिडिओमध्ये. थँक्यू.